30 जून 2022 रोजी जे घटनाबाह्य शिंदे आणि फडणवीस सरकार आलं त्या सरकारच्या कारकिर्दीला आजच एक वर्ष पूर्ण झालं आणि या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे सरकार सांगतं की आम्ही 4,500 निर्णय घेतले, परंतु त्यातल्या 4,500 निर्णयांची अंमलबजावणी झाली का? तर नाही. फक्त रोज नवीन घोषणा करायच्या आणि म्हणून हे फेकू सरकार आहे, हे घोषणाबाज सरकार आहे, हे महिलांच्यावर अत्याचार करणारं सरकार आहे, हे सरकार जुन्या गोष्टी आम्ही केल्या म्हणून सांगणारे आणि महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतले 1,000 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करण्याकरता म्हणून हे वापरतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत. आत्ताच 8-10 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी शासन आपल्या दारी ही स्कीम घेऊन आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्या तिथं एक तरी नवीन योजना जाहीर केली का? तर नाही. 25-30 वर्षापूर्वी झालेल्या योजना, मग ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, महिला बचत गटाचे लाभार्थी असतील, अहो घराच्या पाठीमागे शौचाचे जे शोष खड्डे मारतात 2x2x4 ते खड्ड्याचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर तिथं एखाद्या वेळेला दाखला, जातीचा दाखला मिळणारा असेल, उत्पन्नाचा दाखला मिळणारा असेल, रेशन कार्ड मिळणारा असेल, या सगळ्यांची गोळाबिरीज केली आणि आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरकारी लोक यांना एक कोटा दिला आणि तिथं येऊन गर्दी केली. आणि म्हणून असा जो फसवणुकीचा उद्योग या सरकारकडून, एक काळ हे फडणवीस सरकार होतं त्याला फसवणूक सरकार असं म्हणायचे, आता शिंदेनी फसवणूक सरकार असं झालेलं आहे. आणि म्हणून वर्षभर आम्ही संयम पाळला, वर्षभर आम्ही या गोष्टी सहन केल्या, परंतु आता जनतेनं जागरूक झालं पाहिजे, जनतेनं या संदर्भातला आवाज उठवला पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही आज आमच्या ग्वाहगर विधानसभा मतदारसंघातून केली. असं आहे की सध्या फडणवीसांचं डोकं तपासायची वेळ आलेली आहे. फडणवीसांना मी तर आजच सकाळी त्यांचं बघितलं, काल पवारसाहेबांना उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आता मी अर्ध सत्य सांगितलेलं आहे. त्याच्या 15 दिवसापूर्वी ते काय एक गोष्ट सांगितली, आता मी अर्ध सत्य सांगितलेलं आहे, बाकी पुढे सांगेन. असे 10-20 वेळा मी त्यांना ऐकलेलं बोललो की अर्ध सत्य मी सांगितलं, नंतर सांगेन. मला असं वाटतं की फडणवीस अर्ध सत्य सांगणारे अर्धवट राव असावेत म्हणून ते असं बोलतात. पोलिसांवरती आरोप केलेत, गंभीर आरोप आहेत, काय सांगाल यावरती? कोणी आरोप केलेत? आपण केलेले आहेत मगाशी आपल्या ज्या. जरूर केलेत, मी कधीही पोलिसांच्यावर आरोप करत नाही, मी कधीही पोलीस स्टेशनला जात नाही, तहसीलदार कार्यालयामध्ये जात नाही, प्रांत कार्यालयामध्ये जात नाही, गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जात नाही, कारण माझं कुठलंही चुकीचं काम कधीच नसतं. फोनवर तरी सांगायचं किंवा त्यांना बोलावून तरी घ्यायचं आणि त्या पद्धतीने होत असतं, परंतु गेले वर्षभर अनेक प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांकडून आमच्या लोकांना नाहक त्रास दिला जातोय, छळलं जात आहे, खोटे नाटे आरोप केले जात आहेत, खोटे नाटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आता ही महिला, आमची ग्वाहगर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका प्रमुख आहे, हिच्याकडं एक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी संतोष जैतपकर म्हणून हा निवडणूक लढवू इच्छितो, हरकत नाही, लोकशाहीमध्ये कुणी कुठे निवडणूक लढवायची याला आमचा आक्षेपाचं कारण नाही, परंतु या महिलेसमोर तो काही डिपॉझिट सुद्धा वाचवू शकणार नाही, कारण याच्यापूर्वी 2 वेळा त्या बाईनं समोरच्या माणसाची जवळजवळ डिपॉझिट जप्त केलं, ज्यामध्ये होता संतोष जैतपकर पण होता. आणि म्हणून त्यांना दहशत करावी, त्यांना नामोहरम करावं, त्यांना खच्ची करावं आणि त्यांनी त्या निवडणूक मतदारसंघातून माघार घ्यावी याकरता म्हणून 3 जिल्ह्यातले कोणतरी गुंड इथं आले, त्यांनी त्यांच्या घराची रेकी केली, त्यांनी पोलिसांना तक्रार केली, मी पोलिसांना योग्य तो तपास करा म्हणून सांगितलं, पोलिसांनी त्यांना पकडून आणलं, परंतु कोणाचा तरी वरून फोन आला आणि त्यांची चौकशीच बंद केली आणि संतोष जैतापकरांचं त्या लोकांनी नाव घेतलं ज्या तिघांनी आणलं, आम्हाला संतोष जैतापकरांनी करायला सांगितलं म्हणून त्याचं नावच FIR मधून काढून टाकलं, चौकशीच्या पंचनामा यादीतून काढून टाकलं. आणि म्हणून आज मी DYSP ना भेटलो, महिलांवर अत्याचार करणं ही तुमची संस्कृती असेल भारतीय जनता पार्टीची, पण त्यांचं रक्षण करणं ही हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती आहे आणि ती आमच्यामध्ये आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांचं रक्षण करणार. काही महिन्यांपूर्वी आपल्या निवासस्थानावरती हल्ला झाला होता, त्याचा सुद्धा अजून काही रिपोर्ट आलेला नाही किंवा निकाल लागलेला नाही? असं आहे की माझ्या घरावर माझं संरक्षण काढून पेट्रोल बॉम्ब टाकून माझं घर जाळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला माझी पत्नी, माझा मुलगा, माझी सुनबाई आणि 2 महिन्याचं बाळ घरी होतं, ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, हे माहिती असल्यामुळे पोलीस अजूनपर्यंत तपास चालू आहे म्हणून सांगतात. त्यावेळेला अशी आवई उठली होती की हे भास्कररावांनीच केलं, मी गप्प बसलो, मी जर केलं असेल तर पोलिसांनी जाहीर करावं, पण मला माहीत आहे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं आणि म्हणून मी आता SP ना निरोप दिलाय,
की तुमच्या कारकिर्दीमध्ये जर अशा पद्धतीने आमच्या लोकांच्यावर अन्याय चालू राहिले तर मी तुमच्या कार्यालयावर देखील मोर्चा काढायला मागे पुढे बघणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.